नमस्कार फ्रेंड्स यशोदीप अकॅडमी हिंगोली या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मराठीतील ग्रामरमधील सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह कसा होतो हे बघणार आहोत तर बघा आता ज्या म्हाडाच्या म्हाडाभरतीच्या ज्या परीक्षा चालू आहेत त्यामध्ये तुम्हाला या शब्दांचा आणि त्यांचे विग्रह कसा होईल याचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला शब्द आहे यथा शक्ती पहिला सामासिक शब्द आहे यथाशक्ती तर त्याचा विग्रह कसा होतो बघा शक्तीप्रमाणे दुसरा आहे विधी तर याचा विग्रह होतो प्रमाणे नंतर आहे यथाक्रम तर क्रमाप्रमाणे यथाक्रम याचा विग्रह होतो क्रमाप्रमाणे चार नंबर यथायोग्य तर याचा विग्रह होतो योग्यते प्रमाणे पाच नंबर आकंठ तर याचा विग्रह होतो कंटापर्यंत नंबर सहा अजन्म तर याचा विग्रह होतो जन्मापासून नंबर सात आमरण तर याचा विग्रह काय होतो तर मरणापर्यंत नंबर आठ प्रतिदिन तर याचा विग्रह होतो प्रत्येक दिवशी प्रत्येक दिनी नंबर नऊ प्रतिसाल तर प्रतिसाल याचा विग्रह होतो प्रत्येक साल नंतर आहे प्रति महिना तर प्रति महिना या सामासिक शब्दाचा विग्रह होतो प्रत्येक महिना नंतर आहे घरोघरी घरोघरी याचा विग्रह होतो प्रत्येक घरी नंतर आहे दारोदारी दारोदारी या सा सामासिक शब्दाचा विग्रह होतो प्रत्येक दारी नंतर आहे पावलोपावली पावलोपावली या सामासिक शब्दाचा विग्रह होतो प्रत्येक पावली नंतर आहे रात्रंदिवस रात्रंदिवस या सामासिक शब्दाचा विग्रह होतो प्रत्येक रात्र आणि प्रत्येक दिवस नंतर आहे दिवसे दिवस दिवसे दिवस याचा विग्रह होतो प्रत्येक दिवशी नंतर आहे गावोगावी गावोगावी या सामासिक शब्दाचा विग्रह होतो प्रत्येक गावी नंतर आहे जागो जागी। जागो जागोजागी या सामासिक शब्दाचा विग्रह होतो प्रत्येक जागी तर बघा यामध्ये आपण सतरा असे सामासिक शब्द आणि त्यांचा विग्रह कसा होतो हे बघितलेला आहे तुम्हाला या माडाभरतीमध्ये जे माडाभरतीमध्ये जे व्याकरण येत आहे त्यामध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद